हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण किरचॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरॉटिकल प्रूफ पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण किरचॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन यांचं स्टेटमेंट पाहूयात, त्याच्यानंतर आपण त्याचा थेरॉटिकल प्रूफ पाहूयात. किरचॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन याचं स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे. ॲट ए गिवन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ. म्हणजे इथे एक रेशो आहे. रेशो म्हणजे भागाकार घेऊयात. कशाचा भागाकार आहे? इमिसिव्ह पॉवरचा. ओके, भागाकार आहे कशाचा? इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर आपण कशानं डिनोट करतो? आरने. ओके, आणि कशाचा? कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. ते कशाने डिनोट करतो? कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी कशाने डिनोट करतो? स्मॉल ए ने. ओके, इज इक्वल टू, हे दोन्ही कशाला इक्वल टू आहे? इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी, जे आपण कशाने डिनोट करतो? आर बी ने. ओके, ॲट सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ. स्टेटमेंट पुन्हा एकदा वाचतो मी. ॲट द गिव्हन टेम्परेचर द रेडिएशन द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ. भागाकार आहे कशाचा? इमिसिव्ह पॉवर. ओके, आर. आणि कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी ए इज इक्वल टू, हे दोन्ही इक्वल टू आहे कशाला? इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी, जे की आपण आर बीनं डिनोट करतो. तर हे त्याचं स्टेटमेंट आहे, आणि स्टेटमेंटवरून आपण हा फॉर्म्युला तयार करतो. हा फॉर्म्युला आपल्याला प्रूफ करायचा आहे. ओके, या स्टेटमेंटसोबत अजून एक स्टेटमेंट आहे. तर सेकंड स्टेटमेंट फॉर किरचॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन ते पाहूयात, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहूयात. ओके, सेकंड स्टेटमेंट तुमच्या स्क्रीनवरती आहे, बघा. सेकंड स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? फॉर ए बॉडी, म्हणजे कोणतीही बॉडी. ओके, कोणत्याही बॉडीसाठी इमिटिंग अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम काय असते? सर्वांना माहिती आहे थर्मल इक्विलिब्रियमला बॉडी काय करते. जेवढी थर्मल रेडिएशन एनर्जी त्याने ॲब्सॉर्ब केलेली आहे, तेवढीच थर्मल रेडिएशन एनर्जी ते काय करत असतं? इमिट करत असतं ॲट थर्मल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियमला. ओके, म्हणजेच काय असणार आहे बघा, ती बॉडी जेवढी एनर्जी ॲब्सॉर्ब करते तेवढीच एनर्जी इमिट करणार आहे. म्हणजेच इमिसिव्हिटी इज इक्वल टू द ॲब्सॉर्प्टिव्हिटी. म्हणजेच इमिसिव्हिटीसाठी आपण कोणतं लेटर यूज करतो? स्मॉल ई. इज इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी. हे सेकंड स्टेटमेंट आणि त्याचा हा फॉर्म्युला होतो, तयार होतो. आणि हा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला तिथे प्रूफ करायचा आहे. खूप सोपं स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की थर्मल इक्विलिब्रियमला बॉडी काय करत असते? बॉडी काय करत असते? जेवढी एनर्जी ॲब्सॉर्ब करते तेवढीच एनर्जी इमिट करते. ओके, जेवढी बॉडीची ॲब्सॉर्प्टिव्हिटी असते तेवढीच बॉडीची इमिसिव्हिटी असते. ओके, फर्स्ट स्टेटमेंटनुसार आपण एक फॉर्म्युला लिहितो, इमिसिव्ह पॉवर, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, हा फॉर्म्युला फर्स्ट स्टेटमेंटवरून लिहितो. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तो दुसऱ्या स्टेटमेंटवरून लिहितो. तो काय आहे? इमिसिव्हिटी इज इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी ॲट थर्मल इक्विलिब्रियम. ओके, तर हे दोन फॉर्म्युला आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आपण प्रूफ पाहूयात किरचॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशनचा प्रूफ पाहूयात. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण या अगोदरही स्टडी केला आहे, जर एखादी बॉडी रेडिएशन किंवा एखाद्या बॉडीचा इमिसिव्ह पॉवर जर जास्त असेल, तर त्याची ॲब्सॉर्प्टिव्हिटी किंवा ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवरसुद्धा काय असते? जास्त असते, हाय असते. त्याचबरोबर एखाद्या बॉडीची जर इमिसिव्ह पॉवर म्हणजे ते रेडिएशन इमिट करतात, ओके, त्याची पॉवर जर कमी असेल तर त्याची ॲब्सॉर्प्टिव्हिटी किंवा ॲब्सॉर्प्शन पॉवरसुद्धा कशी असते? कमी असते. ओके, आत्ता सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर हाय असेल तर त्याची ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवरसुद्धा काय असते? हाय असते. ओके, त्याचबरोबर आपण दुसऱ्या वेळेनं काय सांगू शकतो, की एखाद्या बॉडीची
इमिसिव पावर, इमिसिव पावर लो असेल, इमिसिव पावर लो असेल तर त्याची ॲब्सॉर्प्टिव पावरसुद्धा कशी असणार आहे, लो असणार आहे. किरचॉप लॉ थेरॉटिकली जर आपल्याला प्रूफ करायचं असेल तर आपण एक एक्सपेरिमेंटल कंडिशन स्टडी करतो किंवा कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये काय काय घेणार आहे बघा आपण. कन्सिडर टू बॉडीज, वन इज ऑर्डिनरी अँड इट इज डिनोटेड बाय ए, अँड सेकंड वन इज परफेक्ट ब्लॅक बॉडी, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल बी. इथे आपण दोन बॉडी घेतलेल्या आहेत, एक ऑर्डिनरी बॉडी आहे म्हणजे साधारण बॉडी आहे, जसं की आपण कन्सिडर करूयात की एक लोखंडाचा गोळा आहे, ओके, लोखंडाचा गोळा आहे, आणि दुसरी जी बॉडी आहे ती परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे, तीसुद्धा कोणत्या तरी एखाद्या मटेरियलपासून बनलेली आहे आणि त्याच्यावरती परफेक्ट ब्लॅक बॉडीचं कोटिंग केलेलं आहे, म्हणजेच ही बॉडी तिथे परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणून काम करणार आहे. याच्यावरती रेडिएशन इन्सिडेंट झाल्यानंतर सर्वच्या सर्व रेडिएशन ती बॉडी काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. यामुळे आपण काय म्हटलेलं आहे या बॉडीला परफेक्ट ब्लॅक बॉडी, आणि ते आपण या पद्धतीने दाखवूयात. ही असणार आहे ऑर्डिनरी बॉडी ए आणि ही असणार आहे परफेक्ट ब्लॅक बॉडी बी, आणि या दोन्ही बॉडी एका इन्क्लोजरमध्ये आपण एका सिस्टीममध्ये इन्क्लोज करून घेतलेले आहेत, ओके, एका सिस्टीममध्ये आपण इन्क्लोज करून घेतलेले आहेत. डायग्राममध्ये दिसत आहे तुम्हाला की एक इन्क्लोजर आहे आणि इन्क्लोजरमध्ये आपण त्या दोन बॉडी प्लेस केलेल्या आहेत, बॉडी ए इज ऑर्डिनरी बॉडी अँड बॉडी बी इज परफेक्ट ब्लॅक बॉडी. ॲट थर्मल इक्विलिब्रियम, नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण काय सांगतो, ॲट थर्मल इक्विलिब्रियममध्ये या दोन्ही बॉडींचं जे टेम्परेचर असणार आहे ते कसं असणार आहे, सेम असणार आहे, ओके. आत्ता या दोन बॉडी ॲट थर्मल इक्विलिब्रियमला आहेत, त्यामुळे या दोन्ही बॉडींचं टेम्परेचर जे असणार आहे ते सेम असणार आहे, ओके. इथे आपण म्हटलेलं आहे थर्मल इक्विलिब्रियम, ॲट थर्मल इक्विलिब्रियमला त्या बॉडींचं जे टेम्परेचर असणार आहे, बॉडी ए अँड बॉडी बी, ते कसं असणार आहे, सेम असणार आहे, ओके. या दोन्ही बॉडींविषयी काही आपण फिजिकल टर्म कन्सिडर करूयात. जसं की बॉडी ए ऑर्डिनरी बॉडी आहे, ऑर्डिनरी बॉडीची इमेसिव पॉवर काय असेल, ऑर्डिनरी बॉडीची ॲब्सॉर्प्टिव पॉवर काय असेल, त्याचबरोबर परफेक्ट ब्लॅक बॉडी बॉडी बी याची इमेसिव पॉवर काय असेल, याची ॲब्सॉर्प्टिव पॉवर काय असेल, हे आपण स्टडी करूयात. इथे म्हटलेलं आहे आपण आर काय आहे, आर बी द इमिसिव पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी, सॉरी पॉवर ऑफ बॉडी ए, ऑर्डिनरी बॉडी ए, आर इज द इमिसिव पॉवर ऑफ बॉडी ए. ही बॉडी ए आहे ना, याची इमिसिव पॉवर म्हणजे याच्यातून जे रे इमिट होणार आहेत, रेडिएशन इमिट होणार आहे, त्याची पॉवर काय आहे, तर आर इतकी आपण दाखवलेली आहे, आर या लेटरनं दाखवलेली आहे. त्याचबरोबर आर बी काय असणार आहे, आर बी इज द इमिसिव पॉवर, इमिसिव पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी बी, ओके, आर बी इज द इमिसिव पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी बी, ओके. या ब्लॅक बॉडीची इमिसिव पॉवर किती आहे, आर बी इतकी आहे. त्याचबरोबर स्मॉल ए देऊयात आपण, स्मॉल ए काय आहे, तर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. स्मॉल ए काय रिप्रेझेंट करतो, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, किंवा त्याला आपण काय म्हणतो, ॲब्सॉर्प्टिव्हिटी ऑफ बॉडी ए. या बॉडीची ॲब्सॉर्प्टिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किती आहे, स्मॉल ए इतका आहे. आणि या बॉडीचा जर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन माहिती करून घ्यायचा असेल किंवा तो माहितीच आहे आपल्याला, काय असतो तो, ब्लॅक बॉडीचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय असतो, तर तो 1 असतो, त्यामुळे आपण इथे घेणार नाही. म्हणजे असं जर म्हटलं कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर ब्लॅक बॉडी ए बी, तर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. त्यामुळे आपण इक्वेशनमध्ये जर ही व्हॅल्यू पुट केली तर ते इक्वेशन सेम राहणार आहे. या कारणाने आपण ही व्हॅल्यू इथे कन्सिडर करणार नाही, पण याची व्हॅल्यू किती असणार आहे, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज 1 असणार आहे. इथे आपण क्यू अमाऊंट ऑफ हीट रॅडिएट करणार आहे दोन्ही बॉडींवरती, ओके. या दोन्ही बॉडीवरती क्यू अमाऊंट ऑफ हीट काय करणार आहे, रॅडिएट, इन्सिडेंट करणार आहे. या बॉडींवरती हीट क्यू अमाऊंट ऑफ हीट
इन्सिडेंट, इन्सिडेंट करणार आहोत दोन्ही बॉडीवरती ॲट सेम टाईम. ओके, ॲट सेम टाईम. ओके, तर ही बॉडी काय करेल, ऑर्डिनरी बॉडी काय करेल, रेडिएशन ॲब्सॉर्ब करेल कशानुसार, ॲब्सॉर्प्टिव्हिटीच्या फॉर्म्युल्यानुसार. आणि ती किती असणार आहे, ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. ओके, आणि ब्लॅक बॉडीसाठी ती व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. त्यामुळे आपण तिथे लिहिणार नाही. म्हणजेच काय, तर या बॉडीची ॲब्सॉर्प्टिव्हिटी कशी असणार आहे, ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. सर्वच्या सर्व रेडिएशन ती बॉडी काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे. 1 अपॉन 1 काय येणार आहे, 1. म्हणजे त्याचा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किती असणार आहे, परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी 1 असणार आहे. ओके, सर्वांना माहिती आहे. पण बॉडी बॉडी बीसाठी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनसाठीचा फॉर्म्युला काय आहे, ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. आणि या फॉर्म्युल्यावरून त्या बॉडीने किती अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब केली आहे, याच्यासाठी फॉर्म्युला काय होईल, क्यू ए इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इन टू टोटल हीट इन्सिडेंट ऑन इट. ओके, हा फॉर्म्युला एक तिथे आपल्याला भेटणार आहे. ओके, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. या इक्वेशनमध्ये क्यू ए काय आहे, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएशन ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी. आणि ए काय असेल तर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, आणि क्यू काय असेल टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन इट, म्हणजे त्या बॉडीवरती जी टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इन्सिडेंट झालेलं आहे त्याला आपण क्यू म्हणणार आहे. ॲज द टेम्परेचर ऑफ द बॉडी ए अँड बॉडी बी रिमेन्स द सेम. ओके, जर समजा असं झालं की बॉडी ए आणि बॉडी बी या दोन्हींचं टेम्परेचर सेम आहे. ओके, या दोन्हींचं टेम्परेचर सेम आहे, म्हणजेच याचा अर्थ काय होईल बघा, बोथ मस्ट इमिट द सेम अमाऊंट ॲज दे ॲब्सॉर्ब्ड इन युनिट टाईम. ते काय करतील, सेम अमाऊंटची, ओके, दोन्हींचं टेम्परेचर सेम असल्या कारणाने ते काय करतील, सेम अमाऊंटची एनर्जी काय करतील, इमिट करतील. ओके, ॲज दे ॲब्सॉर्ब इन युनिट टाईम, त्यांनी जी ॲब्सॉर्ब केलेली आहे एनर्जी आहे इन युनिट टाईम, ते काय करतील, इमिट करतील. सेम अमाऊंटची एनर्जी काय करतील, ते इमिट करतील. सेम अमाऊंटचे रेडिएशन ते काय करतील, इमिट करतील, त्यांनी अगोदर जे ॲब्सॉर्ब केलेलं आहे ते इन युनिट टाईम. ओके, हे असं कशामुळे झालं, तर इमिसिव्ह पॉवरमुळे. इमिसिव्ह पॉवर काय आहे, तर इमिसिव्ह पॉवर इज द जेवढी त्याच्यावरती हीट इन्सिडेंट झालेली आहे, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड. ओके, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड फ्रॉम युनिट एरिया युनिट टाईम हीट रेडिएट, त्या ऑब्जेक्टपासून जी हीट रेडिएट होणार आहे पर युनिट टाईम त्याला काय म्हणतो आपण, इमिसिव्ह पॉवर. तर ही इमिसिव्ह पॉवर बॉडी एसाठी इज इक्वल टू असणार आहे त्या बॉडीनं किती हीट ॲब्सॉर्ब केली, याला किती हीट ॲब्सॉर्ब केली, किती अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब केली, म्हणजेच कशाला, क्यू एला इज इक्वल टू असणार आहे कोण, तर ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर. इतक्या अमाऊंट ऑफ हीट त्याने ॲब्सॉर्ब केली आणि इतक्या अमाऊंट ऑफ हीट त्याने रेडिएट केली. ओके, म्हणजेच बघा की हे इक्वेशन आपण कशा स्वरूपात लिहू शकतो, आर इज इक्वल टू क्यू ए. म्हणजेच काय होईल इक्वेशन, आर इज इक्वल टू क्यू एची व्हॅल्यू काय आहे, ए इंटू क्यू. तर हे इक्वेशन आपण लिहू शकतो, त्या बॉडीने इतक्या अमाऊंट ऑफ हीट रेडिएट केली आणि इतक्या अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. क्यू ए इतक्या अमाऊंट ऑफ हीट त्या ए बॉडीने ॲब्सॉर्ब केलेली आहे आणि आर इतक्या अमाऊंट ऑफ हीट त्या बॉडीने काय केलेली आहे, इमिट केलेली आहे. हे ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर आहे, आणि ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम, याने डिनोट करतो. आत्ता जो आपण फॉर्म्युला लिहिला, काय लिहिला, आर इज इक्वल टू क्यू ए, तर याच्यानुसार बघा, क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी. तर इतक्या अमाऊंट ऑफ, इतक्या क्वांटिटीची रेडियंट हीट त्या बॉडीने काय केलेली आहे, ॲब्सॉर्ब केलेली आहे. आणि ती बॉडी काय करत असते, क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय
बॉडी, क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी, आणि इतक्या क्वांटिटीची हीट त्या बॉडीने काय केलेली आहे, इमिट केलेली आहे, रेडिएट केलेली आहे. त्यामुळे आपण हे इक्वेशन लिहितो, बघा हे सेंटेन्स आणि त्याच्यासाठी हे इक्वेशन लिहितो. आणि कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनच्या फॉर्म्युल्यानुसार क्यू एची व्हॅल्यू काय असते, क्यू एची व्हॅल्यू काय असते, क्यू इंटू ए किंवा ए इंटू क्यू, तर ती क्यू एची व्हॅल्यू आपण इथे पुट करूयात. ओके, क्यू एची व्हॅल्यू काय होणार आहे, ए इंटू क्यू, हा क्यू इकडे शिफ्ट होणार आहे, बरोबर. त्यामुळे आपण क्यू एच्या ऐवजी क्यू ए पुट करूयात. हे इक्वेशन काय होईल बघा, ए क्यू इज इक्वल टू आर. आणि आपल्याला माहिती आहे फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी, फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी एची व्हॅल्यू किती असते, वन असते. ओके, हे ऑर्डिनरी बॉडीसाठी झालं. आणि परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी आपण हे इक्वेशन कसं लिहितो बघा, ए क्यू इज इक्वल टू आर बी, कारण त्याचा परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी इमिसिव पॉवर काय असते, आर बी असते. ओके, त्यामुळे एच व्हॅल्यू काय होईल तिथे, ए परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी ए काय असतो, वन असतो, ते वन लिहूयात आपण इथे. वन इंटू क्यू म्हणजेच काय होणार आहे, फक्त क्यू इज इक्वल टू आर बी. ओके, तर हे दोन इक्वेशन भेटलेलं आहे, हे ऑर्डिनरी बॉडीसाठी आणि हे परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी. ओके, आणि हे दोन्ही इक्वेशन बघा, हे दोन्ही इक्वेशन आपण एकमेकांना डिवाइड करूयात. आपल्याला इक्वेशन काय भेटेल बघा, हे दोन्ही इक्वेशन एकमेकांना डिवाइड केल्यानंतर बरोबर, ए क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन आर बी, तर क्यूला क्यू इथे कॅन्सल होईल, ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी हे इक्वेशन आपल्याला भेटेल. त्याचबरोबर आपण हे इक्वेशन या स्वरूपात सुद्धा लिहितो, ए डिवायडेड बाय वन इज इक्वल टू आर अपॉन आर बी. आता हे इक्वेशन आपल्याला असं सुद्धा लिहिता येतं, वन अपॉन ए इज इक्वल टू आर बी अपॉन बी. ओके, आर बी अपॉन, सॉरी आर बी अपॉन आर. ओके, तर आपण काय करूयात, आता हा आर इकडे शिफ्ट करूयात, सॉरी हा आर इकडे शिफ्ट केल्यानंतर काय भेटेल आपल्याला, इक्वेशन काय भेटेल, हा आर आपण इकडे शिफ्ट केला, तो डिवाइडला येईल आहे, इकडे गेल्यानंतर तो मल्टिप्लिकेशनला जाईल. तर इक्वेशन काय भेटलेलं आहे बघा आपल्याला, आर अपॉन ए इज इक्वल टू आर बी. आणि हाच आहे प्रूफ, कशाचा, किरचॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशनचा पहिल्या स्टेटमेंटनुसारचा प्रूफ. ओके, काय आहे, आर ए अपॉन, सॉरी आर अपॉन ए इज इक्वल टू आर बी, म्हणजेच काय, द रेशो ऑफ इमिसिव पॉवर, इमिसिव पॉवर ऑफ बॉडी टू द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, आता आपण दुसऱ्या स्टेटमेंटचा प्रूफ पाहूयात. याच्यासाठी आपल्याला कोएफिशियंट ऑफ इमिसिनची डेफिनेशन माहिती पाहिजे. कोएफिशियंट ऑफ इमिशन काय असतो, इज इक्वल टू आर अपॉन आर बी. ओके, आर अपॉन आर बी. जर समजा हा आर बी इकडे शिफ्ट केला, सॉरी हा आर इकडे शिफ्ट केला, हा आर इकडे या इक्वेशनमध्ये हा जो आर आहे तो इकडे शिफ्ट केल्यानंतर तो इथे जाणार आहे, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की हे इक्वेशन काय होईल, आर बी अपॉन आर, आर बी अपॉन आर काय होईल, वन अपॉन ई होईल, बरोबर, वन अपॉन ई होईल. ओके, आणि हे सुद्धा वन अपॉन ई आहे, इज इक्वल टू वन अपॉन ए आहे. ओके, हे दोन्ही इक्वेशन जर आपण कम्पेअर केले, म्हणजेच बघा, आर बी अपॉन आर हे काय आहे, वन अपॉन ई. ओके, याच्याऐवजी मी लिहितो वन अपॉन ई, आणि हे काय आहे, वन अपॉन ए. हे दोन्ही इक्वेशन कम्पेअर केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं, ए इज इक्वल टू ई ऑर ई इज इक्वल टू ए. तर हा आहे सेकंड लॉचा प्रूफ. ओके, तर इथे आपला हा पॉईंट संपलेला आहे. ओके, थँक्यू स्टुडंट.